नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी, मी संदीप गनुरकर तर आज आपण यावेळी पाहणार आहे की आपले सरकार सेवा केंद्रासाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत तर या व्हॅकन्सीज कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणा गावाला किती व्हॅकन्सीज आहे हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा त्यानंतर अटी शर्ती काय आहे हे सुद्धा सविस्तरपणे पाहणार आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा किंवा त्यामध्ये डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे हे सुद्धा बघणार आहे याची ए टू झेड संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका याआधी मी रायगड जिल्ह्यासाठी ज्या व्हॅकन्सीस निघालेल्या आहे त्याचा आय बटनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो क्लिक करून तुम्ही तिथे बघू शकता त्यानंतर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे कोल्हापूर गव्हर्मेंट डॉट इन लक्षात सुद्धा कोल्हापूर गव्हर्मेंट डॉट इन सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला फर्स्ट वेबसाईट इथे यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात फर्स्ट ऑप्शन मिळेल आपले सरकार सेवा केंद्र यावर क्लिक करायचं लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल याचीसुद्धा मी डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही यावर क्लिक करूनसुद्धा तुमच्या या लिंकवर येऊन तुमचं पी डी एफ डाउनलोड करू शकता किंवा तुमचा फॉर्म डाउनलोड करू शकता तर व्ह्यू यावर क्लिक करून तुम्ही तुमचा पी डी एफमध्ये आपण फॉर्म बघणार आहे यामध्ये तुमचा फॉर्मसुद्धा आहे त्यानंतर अटी अर्थी काय आहे ते सर्व काही याच पी डी एफमध्ये एकाच पी डी एफमध्ये सर्व काही दिलेले आहे तर, दिले तर त्यानंतर तुम्हाला इथे बघ बक, बघायचं आहे तर इथे जाहिरात ही थोडी काळजीपूर्वक वाचायची आहे ए टू झेड प्रोसेस वाचा तुम्हाला काही पण त्रास व्हायला नको त्यासाठी तुम्हाला ए टू झेड प्रोसेस वाचायची आहे थोडा टाईम लागला तरी चालेल तर ही जाहिरात तुम्हाला वाचून घ्यायची आहे कोण्या दिवशी प्रसिद्ध झाली आहे काय झाली आहे त्यानंतर इथे तुम्हाला खाली पाहायला मिळेल तर ही ही जाहिरात तुम्हाला सोया नऊ दोन हजार बावीस रोजी या कोल्हापूर गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर इथे तुम्हाला पाहता येईल तर इथे तुम्हाला सर्व जाहिरात वाचून घ्यायची आहे त्यानंतर याची अर्ज करण्याची मुदत आपण बघणार आहे तर इथे सोया नऊ दोन हजार बावीसपासून ते सात दहा दोन हजार बावीस लक्षात सात दहा दोन हजार बावीस तर तुम्हाला इथे दहाव्या महिन्यात सात तारखेवरी तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे त्यानंतर अर्ज कुठं करायचा आहे हे खूप सारे मला कमेंट्स आलेले होते मागच्या व्हिडिओमध्ये तर अर्ज कसे करायचे हे आपण अर्ज कुठे करायचा आहे तर याचा खाली ॲड्रेस दिलेला आहे जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर तर इथे तुम्हाला हा ॲड्रेस फिलअप करून घ्यायचा आहे याचा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲड्रेस दिलेला आहे तो तिथून तुम्ही कॉपी करूनसुद्धा घेऊ शकता तर हा ॲड्रेस तुम्हाला इथे बघायचा आहे तर इथे तुम्हाला सोया तारखेपासून तर सात दहा दोन हजार बावीसपर्यंत अर्ज करता येणार आहे तर तुम्हाला सात तारखेच्या आतात पाच वाजेवरी हा अर्ज तिथे सबमिट करायचा लक्षातच द्या तर मी सांगेल की सर्वात शेवट न करता तुम्हाला आधीच अप्लाय करून घ्यायचा आहे तर तुमच्या गावामध्ये व्हॅकन्सीज आहे की नाही एकदा बघून घ्या जर तुम्ही जिथे अर्ज जिथे करायचा आहे जिथे तुम्हाला तुम्ही रेसिडेंट असाल तिथची व्हॅकन्सी असेल तरच तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे तुम्ही अदर गावामध्ये तुमची हे करू शकत नाही त्यानंतर इथे तुम्हाला खाली जे आहे जा जा तर ते तुम्हाला इथे रिझल्ट कधी लागणार आहे तर रिझल्ट तुम्हाला सात बारा दोन हजार बावीसला इथे त्याची प्रसिद्ध यादी जाहीर होईल ज्या ज्यांचे अपात्र पात्र अपात्र लोकांची यादी सात बारा दोन हजार बावीसला तर इथे डब्ल्यू डब्ल्यू कोल्हापूर गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल तर इथे तुम्हाला सात बारा दोन हजार बावीसनंतर नंतर तुम्हाला इथे यादी पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमची पात्र अपात्र यादी पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्हाला थोडं सविस्तरपणे हे पत्र वाचून घ्यायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे तर इथे तुम्हाला या वेबसाईटवर बघून घ्यायचं आहे तुमचं पा अपात्र अपात्र जर यादी बघायची असेल तर तुम्हाला इथे सात बारा दोन हजार बावीसला तुम्हाला जी यादी मिळून जाईल किंवा थोडं एक्सटेंशन वगैरे लागू शकते तर थोडं काळजी घ्या तर इथे तुम्हाला नंतर इथे अटी व शर्ती दिलेल्या आहे तर ह्या अटी व शर्ती तुम्हाला पूर्ण काळजीपूर्वक वाचायचं आहे तर आपण थोडक्यात इथे अटी व शर्ती बघणार आहे तर इथे सर्वात पहिली अट आहे की उमेदवार हा अठरा वर्ष पूर्ण असायला हवा त्यानंतर तो दहावी उत्तीर्ण असायला हवा त्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला तो त्याला मराठी भाषेचं वाचन आणि लेखन आलेलं पाहिजे त्यानंतर त्याला इंग्रजी भाषेचंसुद्धा ज्ञान असायला हवा त्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर कोर्सेससुद्धा दिलेले आहे तर इथे एम एस सी आय टी किंवा ट्रिपल सी तिथे तुम्हाला जर तुमच्याकडे एम एस सी आय टी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता जर तुमच्याकडे वनली सी ट्रिपल सी असेल तर तरी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर ट्रिपल सी असेल तर तर इथे दोन्ही कोर्स असणे अनिश अनिवार्य नाही आहे तुमच्याकडे वनली एम एस सी आय टी असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर उमेदवाराची गुंतवणुकीची कॅपॅसिटी असलेली पाहिजे यामध्ये अट दिलेली आहे तिथे तुम्हाला ट्रान्झेक्शन वगैरे दाखवता येणार आहे तर इथे तुम्हाला ट्रान्झॅक्शनसाठी तुम्हाला तुमची गुंतवणुकीची कॅपॅसिटी असायला पाहिजे त्यानंतर सी से एस सी चालक असेल तर तुम्हाला इथे तर या अटी व हो शर्ती तुम्हाला इथे सविस्तरपणे बघून घ्यायच्या या अटी व हो शर्ती आपण जर बघितल्या तर खूप टाईम होईल तर मराठीमध्ये अटी शर्ती आहे मी थोडा ताजीपूर्वक बघून घ्या तर हा अटी व शर्ती तुम्हाला पूर्णतः वाचून घ्यायच्या आहे त्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे लक्षात द्या जिथे पण वॅकन्सी असेल तिथे तुम्ही तुमचे रेसिडेंट असायला पाहिजेत तरच तुम्हाला हा फॉर्म फिलअप करता येईल नाहीतर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट करण्यात येईल तिथे लक्षात असू द्या त्यानंतर इथे खाली यायचा आहे ह्या अटी व हो शर्ती थोड्या काळजीपूर्वकाचा अटी व हो शर्ती एक पण सोडायची नाही आहे तर या अटी व हो शर्ती तुम्हाला पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहे खूप साऱ्या अटी शर्ती आहे त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तिथे तुम्हाला हे प्रमाणपत्र तुम्हाला भरायचं आहे तुमच्या नावाचे तर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे जसं तुमच्या आधार कार्डमध्ये नाव असेल तेच नाव क कर फील करायचं आहे यामध्ये काही पण चेंजेस करायचं नाही आहे जसं तुमच्या आधार कार्डमध्ये नाव असेल ते त्यानंतर गाव त्यानंतर तालुका त्यानंतर जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला जाहिरात कोण्या दिवशी कळली ते दिनांक टाकायची आहे त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी अर्ज सबमिट करत आहे ती तारीख इथे टाकायची आहे त्यानंतर तुमचं गाव टाकायचं आहे इथे खाली शहरी भागातील असेल तर त्याचा तुम्हाला वार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर इथे गाव लिहून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका आणि जिल्हा हा ॲटोमॅटिकली दिलेला आहे तर इथे तुम्हाला हे सर्व पत्र थोडं वाचून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे फिलअप करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला दिनांक टाकायचे ज्या दिवशी तुम्ही अर्ज सबमिट करताय ती दिनांक इथे टाकायचे लक्षात द्या नाहीतर तुम्ही आजच हा फॉर्म फिलअप करून ठेवाल आणि सबमिट आणखी दिवशी कराल तर इथे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अर्ज सादर करीत आहे ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर इथे पण अर्ज ज्या दिवशी तुम्ही सबमिट करताय ती अर् तारीख टाकायची आहे त्यानंतर इथे अर्जदाराचे नाव आणि पत्ता त्यानंतर वरती स्वाक्षरी करायची लक्षात होत्या इथे स्वाक्षरी करायला विसरायचं नाही आहे तर इथे तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर फॉर्म तर हा फॉर्म आहे हा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर इथे तुम्हाला अर्ज क्रमांक वगैरे टाकायचा नाही हे ऑफिशियल लोक टाकत असते तर ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म सबमिट कराल त्या दिवशी तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल तो इथे तुम्हाला तेच लोकं टाकून घेईल आणि त्याची पोस्टपावतीसुद्धा तुम्हाला मिळेल तर पोस्टपावती घेऊनच तुम्हाला ऑफिसमधून परत यायचं आहे लक्षात त्यानंतर गाव तालुका टाकायचा आहे ता, इथे फोटो फिलअप करायचा आहे फोटो चिपकायचा आहे आणि इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव तर जसे तुमच्या आधार कार्डमध्ये नाव आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचा पत्ता जसा आधार कार्डमध्ये आहे तो पत्ता टाकायचा आहे शहरी भागात असेल तर वाढ क्रमांक टाकायचा आहे लक्षातच द्या त्यानंतर तालुका आणि जिल्हा त्यानंतर पिनकोड त्यानंतर इथे जन्मतारीख टाकायची आहे डेट महिना वर्ष टाकायचा आहे लक्षात द्या इथे तुम्हाला डेट टाकायची आहे इथे महिना टाकायचा आहे आणि इथे वर्ष टाकायचं आहे त्यानंतर लिंग जे असेल स्त्री पुरुष ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर थोडा काळजीपूर्वक फिल करा कारण काही डिटेल्स तुम्हाला मोबाईलद्वारे संपर्क केल्या करण्यात येते तर इथे मोबाईल नंबर चुकवायचा नाही त्यानंतर ईमेल आय डी टाकायची आहे ईमेल आय डीसुद्धा चुकवायची नाही कारण तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड येत असतो तो ईमेल आय येत असतो तुम्हाला तो ऑफिसमध्ये जाऊनसुद्धा जर तुमचं सिलेक्शनसुद्धा जर झाले असेल तरी तुम्हाला तो युजर आय डी पासवर्ड मिळत नसतो तर इथं मला ईमेल आय डी जी तुमची चालू ईमेल आय डी आहे ती टाकायची आहे त्यामध्ये काही पण खोडतोड करायची नाही आहे तर इथे अस द्या त्यानंतर इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे ईमेल आय डीमध्ये काही पण खोडतोड करायची नाही आहे ईमेल आय डी थोडं काळजीपूर्वक टाका आणि चालू ईमेल आय डी टाका त्यानंतर इथे का आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर शिक्षण तर शिक्षणमध्ये जे पण तुमचं हायर एज्युकेशन झाले असेल ते इथे तुम्हाला लागत आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर कॉम्प्युटर कोर्स तर कॉम्प्युटर कोर्समध्ये जे पण तुमचं कोर्सेस झाले असेल एम एस आय डी टॅलीड डी टी पी किंवा ट्रिपल सी जे पण कोर्सेस झाले असेल ते टाकायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर सेवा केंद्र कोणत्या परिवाराकडे को कोणाकडे असेल तर ती सेवा केंद्र याची तुम्हाला इथे माहिती द्यायची नसेल तर नाही द्यायचं आहे आणि ही काही फिलअप करायचं नाही त्यानंतर सी एस सी आय डी ज्यांच्याकडे आहे तर सी एस सी आय डी असल्यास इथे सी एस सी आय डीचा क्रमांक ठेवायचा आहे त्यानंतर इथे तुमचा जिथे सी एस सी आय डीचे शॉप आहे तो ॲड्रेस इथे द्यायचा आहे असू द्या तर इथे तुम्हाला सी एस सी आय डीचा शॉप द्यायचा आहे त्यानंतर इथे तुमचे शहरी भागात असेल तर वॉर्ड क्रमांक त्यानंतर इथे गाव तालुका आणि जिल्हा त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर आशांक रेशांक म्हणजे इथे तुम्हाला लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड टाकायचा आहे लँग्विट्यूड आणि लॅटिट्यूड हा मॅपवर काढता येतो जर तुम्हाला काही दिक्कत येत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा त्यामध्ये मी नक्की तुम्हाला हेल्प केलं त्यानंतर इथे तुम्हाला भाडे असेल तर इथे भाडे लिहून घ्यायचा आहे लँगिट्यूड लॅटिट्यूड हा चुकवायचा नाही कारण यामध्ये सुद्धा तुम्ही जर लँग्व्युट्यूड लॅटिट्यूड चुकवला आणि व्यवस्थित न टाकता दुसऱ्या पुण्या गावाचा टाकला आणि तिथे जर तुमचं वॅकन्सीस नसली तर तुम्हाला तुमचा फॉर्मसुद्धा रिजेक्ट करण्यात येईल तर लँग्वट्यूड लॅट्यूट थोडा थो काळजीपूर्वक टाकत आहे त्यानंतर भाड्या तत्वावर असेल तर भाडे तत्वाने इथे लिहायचं आहे त्यानंतर स्क्वेअर फूटमध्ये जितकी जागा असेल ते लिहायची आहे त्यानंतर भाडे तत्वावर असेल तर तुम्हाला इथे भाडे तत्वाची जे करारनामा असतो तो करारनामा द्यायचा आहे लक्षात सुद्धा जर स्वतःची असेल तर टॅक्स पावती द्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे ब्रॉडबँड जे पण असेल ते लिहायचं आहे त्यानंतर इथे संगणकाची संख्या जे पण असेल ते लिहायचे आहे तर जे पण त्यानंतर प्रिंटरची संख्या त्यानंतर स्कॅनरची संख्या त्यानंतर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला बी टू बी जे पण ट्रॅ तुमचे सी एस सीचे ट्रान्झॅक्शन झाले असेल तिची संख्या लिहायची तर हे तुम्हाला तुमच्या सी एस सी आय डीच्या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये तुम्हाला इथे बघून घ्यायचा आणि ती संख्या इथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर ज्यांच्याकडे सी एस सी आय डी नाही आहे तर त्यांना जिथे तुम्हाला सेवा केंद्र सुरू करायचे आहे तो पत्ता टाकायचा आहे पत्ता व्यवस्थित टाका घरचा पत्ता टाकायचा नाही जिथे तुम्हाला माही सेवा केंद्र सुरू करायचं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तालुका गाव तालुका रेशांका आशांक म्हणजे जे तुमचा लँगिट्यूड आणि लॅटिट्यूड ठोपर्यंत काळजीपूर्वक टाका त्यानंतर तालुका त्यानंतर स्क्वेअर फूट जे पण तुमच्याकडे जागा असेल ती टाकायची आहे त्यानंतर भाडे दत्वार असेल तर भाड्या दत्वार नामा नाहीतर घरटॅक्स पावती असेल तर डायरेक्टली घरटॅक्स पावती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर आपण बघणार आहे की डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे तर सर्वात आधी तुम्हाला जो हा फॉर्म आहे तर हा फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे हा फॉर्म द्यायचा आहे त्यानंतर हा सेकंड फॉर्म लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा प्रमाणपत्र लावायचे आहे हे तीन झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली जे डॉक्युमेंट दिले आहे ते लावायचे आहे तर हे क्रम बॉईज लावायचे आहे याच्यामध्ये काही पण तुम्हाला खोडतोड करायची नाही तर इथे तुम्हाला शैक्षणिक जे पण तुमचं हायर एज्युकेशन झालेलं आहे त्याचे प्रमाणपत्र लावायचे आहे मार्कशीट लावायची नाही लक्षसुद्धा रिथे तुम्हाला मार्कशीट न लावता प्रमाणपत्र आहे तुमचं जे काही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर त्याचं प्रमाणपत्र लावायचं आहे त्यानंतर तुमचे कॉम्प्युटरचे जे पण कोर्स झाले असेल मार्कशीट अजिबात लावायची नाही कॉम्प्युटर कोर्स असो किंवा तुमचं शैक्षणिक पात्रता असो त्यानंतर कॉम्प्युटर कोर्सचे तुम्हाला प्रमाणपत्र लावायचे आहे हे सर्व झेरॉक्स लावायचे आहेत प्रत्येकाच्यावर सही करणे गरजेचे आहे लक्षात द्या तर सही तुम्ही एकसुद्धा झेरॉक्सवर सही केली नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल त्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर पॅन कार्डची प्रिंट लावायची आहे आधार कार्डची प्रिंट लावायची आहे त्यानंतर जागेचा मालकीचे असल्यास तर टॅक्स पावती लावायची आहे जर भाडेकरारा नामा असेल तर भाडेकरारा नामा लावायचा आहे त्यानंतर बँक पासबुक किंवा चेकबुक लावायचा आहे त्याची झेरॉक्स द्यायची आहे इथे लक्षात घ्या जर बँक पासबुक असेल तर बँक पासबुक नाही तर कॅन्सल चेक इथे तुम्हाला लावता येईल त्यानंतर इथे तुम्हाला फोटो लावायचे आहे तुमच्या सी एस सी आय डी असेल तुमच्याकडे तुमच्याकडे जर सी एस सी शॉप असेल तर त्याचा आतील आणि बाहेरील फोटो तो तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला चारित्र प्रमाणपत्र हे लावायचे आहे तर चारित्र प्रमाणपत्र कसे काढायचे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर दिलेले आहे तुम्ही तिथून बघून तुमचा चारित्र प्रमाणपत्र बघू शकता तर चारित्र प्रमाणपत्र हे अनिवार्य आहे चारित्र प्रमाणपत्र हे आत्ताच काढून घ्या तर चारित्र प्रमाणपत्र कसे काढायचे याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्या आपल्या चॅनलवर दिलेला आहे तर अशा प्रकारे त्यानंतर इथे सही करायची आहे सही करायला विसरायचं नाही आहे तर इथे प्रकारे तुम्हाला त्यानंतर आपण बघणार आहे की व्हॅकन्सीज तर व्हॅकेन्सीज कुठे आहे तर हे जे लास्टचा कॉलम आहे हा वॅकेन्सीजचा आहे तर जिथे जिथे व्हॅकन्सीज आहे तिथे तिथे दिलेली आहे तर प्रत्येक गावामध्ये मला व्हॅकन्सी दिसत आहे तरी तुम्हाला एक पण याच्यामध्ये झिरो दिसत नाही सर्व जागी वॅकन्सीस आहे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे वॅकन्सीसमध्ये या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मला वॅकन्सीज दिसत आहे तर इथे तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी आहे ही ऑपॉर्च्युनिटीचा नक्की तुम्ही इथे हे करा त्यानंतर चालू असलेले इथे तुम्हाला दाखवत आहे की जितके महा सेवा केंद्र इथे चालू आहेत ती संख्या आहे ही तर इथे तुम्हाला दाखवत आहे जी गावाची संख्या तर इथे एवढे हे महासेवा केंद्र चालू आहे त्यानंतर इथे रिक्तपदाची जागा तर इथे सर्वात लास्टचा जो कॉलम आहे इथे रिक्तपदे आहे तर या जागी वॅकन्सीस आहेत तर इथे तुम्हाला बघून घ्यायचं आहे जर तुमचं गाव यामध्ये असेल तर तुम्हाला नक्की अर्ज करायचा आहे आणि याचा लाभ घ्यायचा आहे तर यामध्ये काही तुमच्या शंका किंवा प्रश्न असतील तर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर माझा नंबर नंबरसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही मला कॉल सुद्धा करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र